राजलक्ष्मी अपार्टमेंट मधील लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून गड किल्ले तयार केलेत. कुळगाव बदलापूर क्षेत्रातील मांजरली येथील राजलक्ष्मी अपार्टमेंट मधील लहान मुलांनी परंपरा, हिंदू संस्कृतीची आठवण, शिवबांच्या स्वराज्याची आठवण, शिवबांच्या काळातील 350 वर्षांपासून ऊन पावसात भक्कम उभे असलेले गड किल्ले. आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण आपल्या सोबत राहावी म्हणून हे गड किल्ले आपण दिवाळीमध्ये बनवत असतो. समाजातील एकोपा टिकून राहावा आणि मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजावे व एकत्र येऊन आपण सुंदर कलाकृती कशी निर्माण करू शकतो हे आज राजलक्ष्मी अपार्टमेंट मधील सर्व लहान मुलांनी दाखवले आहे. चला तर पाहूया. माझं नाव नैतिक विकास तेरवणे आहे. मी तुम्हाला शिवाजी राजांबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं शिवाजी शहाजी भोसले. त्यांचं वडिलांचं नाव होतं शहाजी आणि त्यांच्या आईचं नाव होतं जिजाऊ. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांना छत्रपती ही पदवी रेतीने दिली होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू. नमस्कार, मी निनाद नितीन वय. हा मी किल्ला खोक्यांपासून बनवला आहे. ह्याच्यामध्ये मी इकडे एक खिंड बनवली आहे. त्याच्यामध्ये मी माझ्या बरोबरचा एक पुतळा ठेवून त्या लढाईचं पण एक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा मी इकडे राज्याभिषेकाचा पण थोडासा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी नीलाक्षी आज तुमच्यासमोर रायगड किल्ल्याची माहिती सांगणार आहे. यावर्षी मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या आईबाबांसोबत रायगड किल्ला बनवला आहे. हा किल्ल्याचा मुख्य द्वार आहे, याला महादरवाजा असे म्हणतात. या दरवाज्याला दोन मोठे बुरुज आहे, त्यामुळे या दरवाज्याला तोडणे व किल्ल्यामध्ये प्रवेश करणे सोपे नाही. महादरवाज्यापासून उजवीकडे आहे टकमक टोक, तिथून 2600 फूट खोल कडा आहे. शिवाजी महाराज तिथून गुन्हेगारांच्या कडेलोट करत असत. डावीकडे आहे हिरकणी बुरुज. हिरकणी नावाची एक गवळण होती. आपल्या बाळासाठी ती तो कडा उतरून खाली गेली होती, म्हणून या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. हे आहे राजभवन. महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला होता. गोदावरी, नर्मदा, तापी, कावेरी, कृष्णा अशा नद्यांपासून पाणी वापरलं गेलं. हे आहे बाजारपेठ. इथे दोन रांगे आहेत. एका रांगात 22 दुकाने आहेत. हे आहे गंगासागर तलाव. इथलं पाणी कधीही संपत नाही, 12 महिने ते तसंच राहतं. हे आहे जगदीश्वर मंदिर. जिजाऊंनी महाराजांना इथेच तलवार दिली होती. जय भवानी, जय शिवाजी, जगदंबा. शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. रायरी किल्ला हा पुण्यातील भोर जवळ आहे. पूर्वी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. हा परिसर खूप दुर्गम होता, त्यामुळे कोणी त्या वाटेला गेले नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत ती हिंमत दाखवली आणि तो किल्ला जिंकून घेतला. त्या किल्ल्याचं अजून एक ऐतिहासिक महत्त्व म्हणजे त्या किल्ल्यातील रायरेश्वर मंदिरातच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केलेली. ह्या किल्ल्यालाच नंतर रायगड असे नाव दिले गेले. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जगदंब. हो, मीच ती जिजाऊ, सरदार लाखोंची जाधवांची कन्या आणि शूरवीर पराक्रमी शहाजी भोसल्यांची मी पत्नी. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पक्षिंदा जगलाच पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पक्षिंदा जगलाच पाहिजे. या शुभाची मी आई जिजामाता, या शुभाची मी आई जिजामाता. दारुगड अंबे दारुगड, दारुगड अंबे दारुगड. माझं शस्त्र दे, माझं हस्त्र दे, माझं ज्ञान दे, माझं त्राण दे, माझं शक्ती दे, माझं भक्ती दे, हे अंबे माझं वरदान दे. सुलतानांनो जागे वा, तुम्हाला ठार ठार
ठार मारण्यासाठी माझा शुभ येते, तुम्हाला ठार मारण्यासाठी माझा शुभ येते, जय भवानी जय शिवाजी। थँक्यू। तर जसं की आपल्याला माहितीच असेल, मागच्या 2 वर्षापासून कोरोनाची संगत चालू आहे, म्हणून आम्हाला 2 वर्षापासून किल्ले म्हणजे सगळ्यांना बनवायची हाऊस आहे, पण आम्हाला बनवता येत नव्हते कारण की लॉकडाऊन चालू होतं। मग यावर्षी जशी दिवाळी चालू झाली त्याच्या 1 महिन्याआधीपासूनच सगळ्यांच्या पहिलेपासूनच मत होतं की आपण एक चांगलं यावेळी किल्ला बनवायचा, व आमच्या बिल्डिंगमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे आम्ही सगळे मित्र एक जुटीने किल्ला बनवायला लागलो, व असा हा प्रतापगड आम्ही तयार केला। प्रतापगड बनवण्याच्या वेळी आम्ही सगळ्यात पहिले प्रतापगडचा एक नक्षा बनवला, व तसे आम्ही सगळे मित्र दगडी व मोठे मोठे मात्याच्या गोण्या येथे आणायला गेलो। त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवत गेलो, व त्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आपण ह्यावर्षी नवीन म्हणजे काहीतरी एक धबधबा टाईप ॲड केला त्या साईडला, ज्याच्याने मोटर लावून आम्ही कंटिन्युअस फ्लोईंग पाणी चालू केलं, ज्याच्याने पाणी खालचंच परत वर येऊन परत खाली जाणार असा हा धबधबा खूप म्हणजे जेवढा विचार केलेला त्याच्यापेक्षा पण खूप चांगला झालेला आहे। व मोरीबिरी टाकून व खाली गाव दाखवून मावळ्यांनी सजावट करून आमचा हा किल्ला खूप चांगल्या पद्धतीने सजलेला आहे। माझं नाव श्रेया श्रीकांत राऊत। आमच्या ग्रुपनी जंजिरा किल्ला बनवला आहे। सर्वप्रथम आमच्या ग्रुपकडनं सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। जंजिरा किल्ला हा 11व्या शतकात बनवला गेला आहे। 14व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात दिवाळी साजरी होत नव्हती, परंतु 14व्या शतकानंतर शिवाजी महाराजांनी किल्ले स्थापन केले व त्यांनी आपलं संरक्षण केलं, त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळी साजरी व्हायला लागली। आणि गेल्या वर्षी आम्ही हे किल्ला नाही बनवू शकलो कोविड-19 मुळे, पण ह्यावर्षी आम्ही एकत्र सगळ्यांनी मिळून खूप छान एन्जॉय केलं। थँक्यू। हॅपी दिवाळी। नमस्कार मित्रमंडळ, आम्ही राजलक्ष्मी ह्या सोसायटीतनं आहेत। आम्ही 2 कोरोनाचे 2 वर्षी आम्ही किल्ला नव्हता बनवला, पण ह्यावेळीस आमच्या पूर्ण मित्रांनी ठरवलेलं आम्ही किल्ला बनवणार, आणि आम्ही मिळून 10 दिवस काम वगैरे केलं आणि नंतर किल्ला बनला। आणि आपण शिवाजी महाराज आणि आम्ही रायगड बनवलं शिवाजी महाराजचा गड। आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना धन्यवाद, आम्ही एवढा चांगला किल्ला बनवला। थँक्यू। प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे।